नमस्कार, मी रश्मी शालिनी प्लसच्या बातमीपत्रात आपलं स्वागत करते. सुरुवातीला पाहूयात हेडलाईन. मराठा समाजाला दिलासा देत राज्य सरकारकडून मोठा निर्णय, मेगा भरतीला स्थगिती. भारतीय गोल्फर गगनजीत गुजर याचा अंतिम फेरीत विजय. दौंड तालुक्यातील 30 वर्षीय तरुणाची निर्गुण हत्या, तरुणाचा वादातून खून झाल्याचा संशय. लातूरमध्ये जनावरे चोरी प्रकरण उघडकीस, जनावरे चोरी करणारी टोळी अटकेल. आणि सिन्नरगोटी महामार्गावर गॅस टँकरचा अपघात, अपघातात कोणतीही जीवितहानी नाही. आता पाहूयात सविस्तर वृत्त. मराठा समाजाला दिलासा देत राज्य सरकारकडून आता मोठा निर्णय घेण्यात आलाय. मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत राज्य सरकारने या आधी जाहीर केलेली मेगा भरती सुरू केली जाणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. काही झाले तरी उशिरात उशिरा, म्हणजे येत्या नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत न्यायालयात टिकू शकेल अशा पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण देण्याची सर्व वैधानिक प्रक्रिया पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली. तर मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत राज्य सरकारने याआधी जाहीर केलेली 68,000 रिक्त पदे भरण्यासाठीची मेगा भरती सुरू केली जाणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय. तसेच संयमाचा अंत पाहू नका, जो प्राण देऊ शकतो तो प्राण घेऊ शकतो आणि द्यायचे नसेल तर स्पष्टपणे नाही सांगा आणि होणारे परिणाम भोगायला तयार राहा, अशा धमकीवजा आव्हानात्मक भाषेत मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांच्या पुण्यात झालेल्या परिषदेत प्रक्षोभक इशारा दिला गेल्यानंतर काही तासातच मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेशी थेट संवाद साधताना वरीलप्रमाणे ग्वाही दिली. मेगा भरतीत कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही, कोणाच्याही नोकरीच्या संधी हिरावून घेतल्या जाणार नाहीत, यासाठी सरकार उचित पावले उचलत आहे, यावर सर्वांनी विश्वास ठेवायला हवा असेही त्यावेळी म्हणाले. तसंच मेगा भरती झाली तर आम्हाला नोकऱ्या मिळणार नाहीत, आम्हाला मिळू शकणाऱ्या नोकऱ्या इतरांना मिळतील अशी शंका मराठा समाजाच्या मनात आहे. मात्र अशी कोणतीही शंका बाळगण्याचे कारण नाही. तसेच अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षणाला धक्का न लावता मेगा भरतीमध्ये मराठा समाजासाठी जागा कशा राखून ठेवाव्या यासाठी कायदेशीर तरतूद करण्याची तयारी सुरू आहे. लगेच अध्यादेश काढा, राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालासाठी थांबू नका असे काही लोक म्हणतात. मात्र हे आरक्षण फक्त संवैधानिक आणि कायदेशीर मार्गानेच दिले जाऊ शकते हे लक्षात घ्यायला हवे. तसे न करता आरक्षण दिले तर 2 दिवस आनंद मिळेल, मात्र तिसऱ्या दिवशी त्यास न्यायालयाकडून स्थगिती दिली जाईल आणि त्यातून पुन्हा फसवणूक झाल्याची भावना पसरेल. असे होऊ नये याची पूर्ण काळजी घेऊनच सरकार तयारी करत आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. दौंड तालुक्यात गुन्हेगारी वाढली असून त्यात आणखीन एक घटना समोर आली आहे. दौंड तालुक्यातील देलवडी येथील 30 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून निर्गुण हत्या करण्यात आली आहे. स्वप्नील शेलार या तरुणाचा वादातून खून झाल्याचा संशय व्यक्त होतोय. दौंडमधील स्वप्नील शेलार याच्या घरी आखाड पार्टीचं नियोजन करण्यात आले होते, मात्र रात्री 9 वाजता त्याच्या मोबाईलवर फोन आल्याने घरापासून 500 मीटर अंतरावर देलवडी रस्त्याला तो गेला. मात्र 9 च्या दरम्यान रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात स्वप्नीलचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी गावठी कट्टा सापडला, मात्र हा कट्टा खुनासाठी वापरला आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झाले नाही. घटनास्थळी पोलिसांकडून कट्टा हस्तगत करण्यात आला आहे. घटनास्थळी यावेळी यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांनी रात्री 12 वाजता घटनेची माहिती घेतली. तसेच दौंड तालुक्यातील गुन्हेगारी मागील अनेक दिवसांपासून वाढली असल्याचं दिसतंय. तर मागील महिन्यात एका राज्य राखीव दलाच्या कर्मचाऱ्याने एकाच दिवशी 3 जणांचा खून केला होता. त्यात आणखीन एक हत्या झाली असून यात पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांच्यावरही हल्ला झाला होता. आणि आता स्वप्नील शेलार याच्या खुनाने दौंड तालुक्यात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. तर या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. शालिनी प्लस साठी सुशांत जगताप, दौंड, पुणे. पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम विभागाचा मुजोरीपणा समोर आलाय. सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक यांना झालेल्या कामांबद्दल माहिती विचारली असता संबंधित अधिकाऱ्याने माहिती देण्यास टाळाटाळ केली. कामाची माहिती विचारली असता कुकरेजा का भडकले? काही अर्थपूर्ण तडजोड तर नाही ना? मुख्य अभियंता यांचे साटे लोटे तर नाही ना? मग कामाची माहिती मागितली असता असे का व्हावे हे मात्र कळत नाही. काहीही असो छडा तर लावणारच. कामावर खर्च कोट्यावधीचा,
व ज्या कामावर खर्च झाला अथवा ज्या कामाचे बिल अदा करण्यात आले, कुकरेजा नावाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिकच्या कार्यकारी अभियंत्याला सांगता येत नाही हे मात्र पचत नाही. आमचे प्रतिनिधी यांनी सन 2018-19 या वित्तीय वर्षाच्या 30-54 मार्ग व पूल परीक्षण व दुरुस्ती या लेखा शीर्षकाखाली 30-54 व 25-91 अंतर्गत व 30-54 व 11 अंतर्गत सुमारे 62.38 लाख रुपये यांचे बिल शासनाच्या अटी शर्तीला अधीन राहून काढले. पण प्रत्यक्षात ती कामे झाली आहेत का नाही, त्या कामाची एजन्सी कोण, कामाची गुणवत्ता काय, त्या विषयाचे डांबराचे चलन, गुणवत्ता चाचणी रिपोर्ट या बाबी कार्यकारी अभियंता कुकरेजा यांनी तपासले असतीलच. मग तो द्यावयास काय हरकत आहे, किंवा ठेकेदाराचे हित जपून टक्केवारीप्रमाणे तर काही झाले नसावे. पण काहीही असो, कुकरेजा काही सांगायला तयार नाही. मग तो बोट दाखवतो मुख्य अभियंता पगारे साहेबाकडे. आता पगारे साहेब, तुम्हीच यांना सांगा, या संपूर्ण प्रकरणावर रिपोर्ट तर तयार होणार, एका कामाची माहिती जनतेसमोर आम्ही ठेवणार, सार्वजनिक बांधकाम विभागात नक्की काय चाललंय. मागील काही महिन्यांपासून लातूर जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्याच्या हद्दीत होत असलेल्या जनावरे चोरी प्रकरणाचा किल्लारी पोलिसांनी शोध लावला असून जनावरे चोरी करत असलेल्या एका टोळीतील 2 चोरांना किल्लारी पोलिसांनी अटक केली आहे. औसा तालुक्यातील नामजना येथील बालाजी बिराजदार या शेतकऱ्याच्या शेतातील काही दिवसापूर्वी गोठ्यामधील 2 म्हशी आणि 1 वगार असे 3 जनावर चोरीला गेले होते. या व्यतिरिक्त जिल्ह्यातील अनेक भागातून जनावरे चोरीला गेल्याच्या घटना घडल्यात. सततच्या घटनांमुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले असतानाच किल्लारी पोलिसांनी जनावर चोरांच्या मुसका आवळल्याने शेतकरी आणि पशुपालकातून समाधान व्यक्त होते. गुप्त बातमीदाराने खात्रीदायक बातमी किल्लारी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी संदीप कामत यांना दिली. त्यावरून जनावर चोरी करून थेट भिवंडीच्या कत्तलखान्यात पाठवणाऱ्या एका टोळीतील 2 चोरांना किल्लारी पोलिसांनी गजाड केले, तर अन्य चोरांचा शोध किल्लारी पोलीस घेत आहेत. एका पथकाच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेतला असता वजीर आमिर शेख आणि त्याचा साथीदार मस्तान पैंबर बाबा शेख यांना पोलिसांनी भिवंडीतून अटक केली आहे. आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता पोलीस ठाणे हद्दीमध्ये जनावरे चोरी करून कत्तलखान्यात कत्तल केली असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. आरोपीच्या ताब्यातून 4 चारचाकी वाहनांसह एकूण 2,50,000 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. किल्लारी पोलीस स्टेशन हद्दीतील लांबजना येथे बालाजी श्रीमंत बिराजदार यांच्या 2 म्हशी चोरी गेल्याची तक्रार आमच्याकडे आल्यावरून आम्ही 21/7 रोजी गुन्हा दाखल केला आणि त्या गुन्ह्यामध्ये 1 टोळी असल्याचं आम्हाला गुप्त माहितीदारामार्फत माहिती मिळाली. त्या माहितीवर आम्ही भिवंडी जिल्हा ठाणे येथून 2 आरोपींना अटक केलेली आहे आणि त्या आरोपीसोबत प्रत्यक्ष चोरीमध्ये सहभागी असणारे आणखी 2 आरोपी फरारी आहेत आणि त्याचा शोध चालू आहे. त्यांच्याकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. ती जनावरं आपल्याला अद्याप सापडलेली नाहीत. ती जनावरं भिवंडी येथील एका कत्तलखान्यामध्ये कत्तल केलेली आहेत आणि त्या कत्तलखान्याच्या मालकालासुद्धा आपण त्याच्यामध्ये आरोपी केलेला आहे. याच्यामध्ये टोटल 5 आरोपी आहेत, त्यातील 2 आरोपींना आपण अटक केलेली आहे. प्रत्यक्ष चोरीमधील 2 आरोपी फरार आहेत आणि कत्तलखान्याचा मालक याला अद्याप अटक केलेली नाही. शालिनी प्लससाठी वैभव बालकुंडे, लातूर. सिन्नरगोटी महामार्गावर पेट्रोल पंपाजवळील वळणावर गॅस टँकरचा अपघात झालाय. टँकरचे टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचं वर्तवण्यात येत आहे. उलटल्यानंतर टँकरने अचानकपणे पेट घेतला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सिन्नरगोटी महामार्गावर पेट्रोल पंपाजवळील वळणावर गॅस टँकरचा अपघात झालाय. तर या टँकरचे टायर फुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे वर्तवण्यात येत आहे. तर हा टँकर उलटल्यानंतर टँकरने पेट घेतला. या अपघातामुळे येथील वाहतूक बराच काळ ठप्प झाली होती. टँकरने पेट घेतल्यामुळे या परिसरात अतिशय भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही वेळातच त्या ठिकाणी अग्निशामक दलाचे 2 बंब पोहोचले. अतिशय कसोटीने आग विझवण्याचा प्रयत्न चालू होता, तरी आग आटोक्यात येत नव्हती. मात्र या अपघातात सुदैवाने कोणती जीवितहानी झालेली नाहीये. शालिनी प्लससाठी अमोल जाधव, नाशिक. पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाविरोधात वेगवेगळ्या गावात रास्ता रोको करून रस्त्यावरच संसार थाटण्यात आलाय. खानवडी, पारगाव, वनपुरी अशा वेगवेगळ्या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. यावेळी हजारो शेतकरी गुराढोरांसहित आंदोलनात सहभागी झाले होते. शाळेमधील विद्यार्थी सुद्धा यामध्ये सहभागी झाले होते. यावेळी कोणत्याही परिस्थितीत विमानतळ होऊ देणार नसल्याचा इशारा आंदोलन शेतकऱ्यांनी दिलाय.
आजवर मोर्चा, आंदोलने, निवेदने अशा विविध मार्गांनी शेतकऱ्यांनी आपला विरोध दर्शवला. बाधित गावातील शेतकऱ्यांच्या विरोधाची वाढलेली धार पाहता विमानतळाचे नेमके काय होणार हा प्रश्न उपस्थित होतोय. दिवस आंदोलन करतोय तरी सरकार म्हणतो यांचा विरोध नाहीये, म्हणजे नाही म्हणल्याच्यानंतर आम्ही करायचं काय? किती आता 2 वर्ष व्हायला आलं, विरोध चाललाय तरी सरकारवरून आव्हान देतोय, व्हॉट्सअपला देतोय, टीव्हीला देतोय की शेतकऱ्यांचा अरे अजिबात विरोध नाही, म्हणजे फार मुळे झालाय शेतकरी उभा राहिलाय तरी विरोध नाही म्हणतो, म्हणले आम्ही काय करायचं उभं इथे. आणि सगळी जमीन एवढी उद्ध्वस्त होती, पब्लिकला एवढं वाढ आहे, जमिनीला वाढ आहे का? विरोधासाठी करतोय आमचं घरदार सगळं तुम्ही मोडा निघालाय म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलोय. आम्हाला विमानतळ नकोय, आम्ही गरीब लोक आहे, आमच्या गावात आम्ही कष्ट करून खाऊ, आम्हाला हे विमानतळ नकोय. तुम्ही आम्हाला पैशाचा लालच दाखवू नका, आमच्या तुम्ही नरड्या सुरी फिरू नका, आम्हाला विमानतळ नकोय. आम्ही हा शेतकरी जर आमच्या गावातला गेला तर आम्ही कुणाच्या शेतात काम करून खायचं सांगा तुम्ही आम्हाला. सरकारला म्हणा आमचा निरोप तेवढा द्या, आमच्या मुठभर मातीची तुम्हाला किंमत का कळत नाहीये? आजपर्यंत आम्ही किती मोर्चे केले, किती आंदोलन केली, आजपासून आम्ही सकाळपासून एक तुकडाही खाल्लेला नाहीये कशाचा, म्हणून आम्ही हे भाकरी एक सरकारला आहे ना हा एक निरोप दाखवतोय एक भाकरी करून. शालिनी प्लस साठी विजयकुमार हरिश्चंद्रे, पुरंदर. बीड मधील अंबाजोगाई येथील भारतीय जैन संघटनेच्या वतीने दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी विशेष कार्य हाती घेतले आहे. या सोबतच मूल्यवर्धन शिक्षण अपघातग्रस्तांच्या पाल्यांना निशुल्क आणि इतर समाज उपक्रम राबवणार असल्याचं BJSचे नूतन राज्याध्यक्ष हस्तिमल बंब यांनी यावेळी सांगितले. अतिदुर्गम भाग असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागातून भारतीय जैन संघटनेने दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी सुरुवात केली. नदी नाला रुंदीकरण खोलीकरण यांची कामे हाती घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणीसाठा क्षमता वाढलेली आहे. श्रमदानाचे महत्त्व पटवून विकास कसा साध्य होतो हे BJSने दाखवून दिले आहे. येणाऱ्या काळात उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. यासोबतच सामाजिक उपक्रम राबवत असताना आपद्ग्रस्त पाल्यांना निशुल्क शिक्षण, मूल्यवर्धन शिक्षण आणि इतर उपक्रम राबवणार असल्याचं नूतन राज्याध्यक्ष हस्तिमल बंब यांनी सांगितले. BJSच्या वतीने शिक्षण क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना आणि BJSच्या माध्यमातून पत्रकारांसह अनेकांना केलेले सहकार्य आणि योगदान दिलेल्या व्यक्तींचा सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी बोलताना अंबाजोगाईचे BJSचे अध्यक्ष धनराज सोळंकी यांनी सांगितले, यांच्या मार्गदर्शनाखाली दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी काम चालू असून वाघोली येथे आपद्ग्रस्त पाल्यासाठी निशुल्क शिक्षण, मूल्यवर्धन शिक्षण जिल्हा परिषद शाळेत सुरू केले असून हे प्रभावीपणे राबवणार आहोत असे त्यांनी सांगितले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी भारतीय जैन संघटनेच्या कार्याचे कौतुक करून पुढील काळातही सहकार्याची भावना ठेवू असे सांगितले. या प्रसंगी BJSचे बीड जिल्ह्यातील अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय जैन संघटना अंबाजोगाई, मी तालुका अध्यक्ष धनराज सोळंकी, श्री शांतीलालजी मुथ्था आमचे भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही BJS टीम मार्फत दुष्काळमुक्त महाराष्ट्र ह्याचं काम आम्ही सतत पद्धतीने कार्य चालू आहे. त्याचबरोबर आत्मगत हक्क मुला शेतकऱ्यांचे मुलं हे ह्यांचं शिक्षण हे आमच्या वाघोली येथं निःशुल्कपणे करत आहोत. त्याचबरोबर स्मार्ट गर्ल आणि जे आत्ता मूल्यवर्धन जे शिक्षण आहे ज्याच्यामध्ये भारत गव्हर्नमेंट जिल्हा परिषदमध्ये आम्ही हे सर्व चालू केलेलं आहे तेही आम्ही प्रभावीपणे यावर्षी बीड जिल्ह्यामध्ये राबवून घेणार आहेत आणि खंबीरपणे आम्ही भाऊंच्या पाठीमागे राहून आम्ही त्यांचे साथ देणार आहोत. शालिनी प्लस साठी नंदकुमार पांचाळ, अंबाजोगाई, बीड. बातमीपत्रात वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची, पुन्हा भेटूयात विश्रांतीनंतर. तुम्ही पाहत रहा शालिनी प्लस. शालिनी प्लस मराठी न्यूज चॅनेलच्या पुणे स्टुडिओ साठी खालील जागा त्वरित भरणे आहे. संपादक, छायाचित्र संकलन, अँकर, संहिता लेखक. पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पत्रकार जाहिरात प्रतिनिधी त्वरित नेमणे आहे. संपर्क शालिनी प्लस न्यूज रेड सेंटर, चौथा मजला, कोरेगाव पार्क, पुणे. दूरध्वनी क्रमांक 9850009032. शालिनी प्लस मराठी न्यूज चॅनेलच्या पुणे स्टुडिओ साठी खालील जागा त्वरित भरणे आहे. संपादक, छायाचित्र संकलन, अँकर, संहिता लेखक.
पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पत्रकार जाहिरात प्रतिनिधी त्वरित नेमणे आहे. संपर्क शालिनी प्लस न्यूज रेड सेंटर चौथा मजला कोरेगाव पार्क पुणे. दूरध्वनी क्रमांक 9850009032. अप्पा ये चींटी खाना कैसे चबाती है? सुबह सुबह शुरू. अप्पा ये हवा दिखती क्यों नहीं? दिखती है बेटा, कभी कभी दिखती है. ये पहिया चलता कैसे है? माँ को आपकी तरह मुझे क्यों नहीं होती? अप्पा दिन में तारे क्यों नहीं दिखते? अप्पा अप्पा बोलो ना. आके बोलता हूँ पक्का. घर चला. अप्पा अप्पा ये पेड़ की इधर सुबह शाम सवाल पे सवाल. अरे इसमें इतनी जिज्ञासा है तो इसे स्कूल क्यों नहीं भेजते? गरीब आदमी है साहब, कहाँ से पढ़ाएगा? इसे सरकारी स्कूल भेजो ना, अब तो शिक्षा है हर बच्चे का अधिकार. अप्पा अब तो मेरा पढ़ना पक्का. हाँ पक्का. अप्पा ये मिर्ची इतनी तीखी क्यों होती है? कल स्कूल में मास्टर जी से पूछ लेना. सांभर चाहिए तो. शिक्षा है अब हर बच्चे का अधिकार, अब पढ़ना पक्का. सोशल मीडियावर सध्या अनेक व्हिडिओ व्हायरल झाल्याचं आपण पाहिलंच असेल. असाच एक व्हिडिओ सध्या मावळात सोशल मीडियावर व्हायरल होतोय. दुचाकीवर फिरणारा कुत्रा आपण पाहिलाय का? चक्क आपल्या शेतकरी मालकासोबत दुचाकीवर फिरणारा श्वान सध्या चर्चेत आहे. काय आहे हा व्हिडिओ आणि सत्यता पाहूयात या रिपोर्टमध्ये. मोटरसायकलचा दिवाना टॉमी पिंपरी चिंचवडच्या मावळ तालुक्यातील टाकवे गावात दुचाकीवर फिरण्याची हौस कोणाला नसते, मात्र एखादा श्वान दुचाकीवर फिरताना पाहिलाय का? मावळातील अति दुर्गम भागात जगताप हे शेतकरी कुटुंबीय राहतात, मात्र सध्या याच कुटुंबातील धनी आणि त्यांचा राखणदार असलेला हा टॉमी कुत्रा. या टॉमीला वेड आहे मोटारसायकलवर फिरायचं. शेतकरी शेतातून घरी आल्यावर या टॉमीला मावळ परिसरातून फेरफटका मारून आणावा लागतोच. शेतकरी शेतातून घरी आल्यावर या टॉमीला मावळ परिसरातून फेरफटका मारून आणावा लागतोच, नाहीतर या घरातील धनीला तो घरात पाय ठेवू देत नाही. मात्र आपल्या लाडक्या कुत्र्याचे हे लाड पुरवायला देखील शेतकरी दादा थकत नाहीत हे विशेष. अनेक प्राणी किंवा पक्षी यांच्याबद्दल आपण ऐकूनच असतो. जसा सांगलीचा कोंबडा काका काका म्हणून हाक मारलेला बघितला. या टॉमीची चर्चा गावच्या कट्ट्यावर पारावर किंवा एखाद्या पानाच्या टपरीवर रंगली आहे. तर मग चला पाहूया त्या टॉमीची गावातील सफर. बरं अजून त्यात एक विशेष बाब म्हणजे गावातील खड्डेमय रस्त्यातून गाडी जात असल्याने मागे उभा राहिलेला टॉमी मात्र मज्जेत असतो म्हणावे लागेल. असाच व्हिडिओ काढून एका व्यक्तीने तो आपल्या फेसबुक अकाउंटवर आणि इतर सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. बाईट सचिन शिंदे. शेतकऱ्याच्या सगळ्यात जवळचा आणि प्रेम शेतकऱ्याच्या सगळ्यात जवळचा आणि प्रेमळ प्राणी असतो तो म्हणजे इमानदार कुत्रा. असाच एका शेतकऱ्याचा मित्र सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनलाय, तो म्हणजे टॉमी. दुसऱ्याला वाटत असं का आपण जरी हेमानचं काय बोललो तरी आपलं कुत्रं जाऊ शकतं. ती काय म्हणजे अशी कुठंतरी भटकत आहे, त्यांना काही सवय नसते काय नसते. पाळीव कुत्रं म्हणजे त्याला लढा म्हणजे ह्याचा माणसाचा लागला, त्याच्यामुळे त्यांना बरं वाटलं. पहिल्यांदा आमच्याकडे आले घेऊन तर आम्हाला पण वाटलं आमच्या गावातल्या की पूर्ण लोक बघत होते. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी पिंपरी चिंचवड. मराठा आरक्षणासाठी राज्यभरात ठिय्या आंदोलने सुरू आहेत. यातच माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील फार्म हाऊस बाहेर मराठा समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन करून आरक्षणासह आपल्या विविध मागण्यांकरता मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या मुलामुलींसाठी जिल्हा स्तरावर हॉस्टेलची सुविधा द्यावी, जाहीर केलेल्या 50% शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अद्यापपर्यंत एकाही विद्यार्थ्याला प्रवेश मिळालेला नाही याबाबत तत्काळ अंमलबजावणी करावी, मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत जाहीर केलेली मेगाभरती थांबवण्यात यावी, अण्णासाहेब महामंडळामार्फत बेरोजगारांसाठी घोषित कर्ज प्रकरणाची अंमलबजावणी करण्यात यावी आदी प्रमुख 5 मागण्यांसाठी सकल मराठा समाजातर्फे राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. तर त्यातच एक भाग म्हणून राज्यभर आमदारांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलनाचा निर्धार करण्यात आला आहे. या अनुषंगाने मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार तथा माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या फार्म हाऊससमोर ठिय्या आंदोलनाला सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात करण्यात आली. या आंदोलनात मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव सहभागी झाले होते. आज माजी मंत्री या भागाचे आमदार एक जबाबदार नेते म्हणून त्यांच्या घरासमोर आम्ही आंदोलन केलं. असंख्य मराठा बांधव त्या ठिकाणी 10 वाजेपासून ठाण मांडून होते. सर्व मराठा बांधवांना एकच अपेक्षा आहे की लवकरात लवकर आरक्षण या ठिकाणी राज्य सरकारने दिलं पाहिजे. माननीय आमदार मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेऊन त्वरित याच्या कारवाई करावी आणि शांततेच्या मार्गाने जे आंदोलन चालू आहे त्याची अशांतता होणार नाही याची देखील जबाबदारी त्यांनी घ्यावी.
शालिनी प्लस साठी रवी गोरे जळगाव। मराठा आणि धनगर आरक्षणावरून राज्यभर आंदोलनाचा वणवा पेटला असतानाच मुस्लिम समाजाने आरक्षणासाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे। मुस्लिम समाजाला ऍट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण द्यावे या मागणीसाठी हा मूक मोर्चा काढण्यात येणार आहे। पुण्यात 9 सप्टेंबरला मुस्लिम समाजाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात येणार आहे। यामध्ये पिंपरी चिंचवड पुणे जिल्ह्यातील मुस्लिम बांधव महिला उपस्थित राहणार आहेत। या मोर्चाचे नेतृत्व हे सामूहिक असून विशेषतः मुली या मोर्चाचे नेतृत्व करणार आहे। गोळीबार मैदान ते नेहरू रोड विभागीय कार्यालयापर्यंत हा मूक मोर्चा काढला जाणार असून आरक्षण मॉम टीचिंग हे मुख्य विषय राहणार आहेत। मोर्चाच्या पूर्वी 10 ऑगस्टला भवानीपेठ येथे सर्वसाधारण बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले। मुस्लिम समाजाला 5% आरक्षण मिळावे। देशभरात मॉम लिचिंगच्या घटनांमध्ये तब्बल 78 पेक्षा जास्त मुस्लिम समाजातील लोकांचे खून करण्यात आलेत, त्या आरोपींना फाशी द्यावी। संविधानिक मान्यता असलेल्या मुस्लिम पर्सनल कायद्यामध्ये सरकारने हस्तक्षेप करू नये। वफ बोर्डच्या जमिनीवरील सर्व प्रकारचे अतिक्रमण दूर करण्यात यावे। दलित मुस्लिमांवरील जातीय धार्मिक अत्याचाराच्या घटना थांबवाव्यात। मुस्लिम समाजाला ऍट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण द्यावे या मागण्यांसाठी हा मूक मोर्चा काढण्यात येणार आहे। तो हमारा जो मुस्लिम समाज का जो इतना बड़ा मोर्चा निकल रहा है हमारे रिजर्वेशन के लिए जो 5% है, पहली बात तो ये है कि ये जो हमें 5% रिजर्वेशन मिला हुआ है सच्चर कमेटी से, सुप्रीम कोर्ट से पास हो चुका है, लेकिन सरकार की कोई नियत ही नहीं है कि ये पास करके हमें दे। आज हम इस जगह पर आ गए मुस्लिम लोग कि हमें ना नौकरियों में जगह है ना किसी चीज़ में है, पॉलिटिशियन में भी हमारी कोई जगह नहीं, इस सरकार में हमारा एक भी MP मुस्लिम नहीं है। तो ये सरकार किस नीयत से सरकार चला रही है? अगर डेमोक्रेटिक कंट्री में हम रह रहे, इंडिया में हम रह रहे उस उधर डेमोक्रेटिक है, तो आपका ये एक समझ होनी चाहिए कि सबको समानता, इक्वालिटी, राइट टू इक्वालिटी किस में है? एक्ट में, हमारे संविधान में है कि राइट टू इक्वालिटी, और आप राइट टू इक्वालिटी को ही फॉलो नहीं कर रहे तो किस तरह से आप सरकार चला रहे? और ये हमारे जो रिजर्वेशन का मामला है, जो हमारे मान्यता है, जो हमारे ये प्रॉब्लम है, इसको हम उधर मानने वाले सरकार के विरोध में। शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी पुणे। राज्यभरात मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासाठी आंदोलने होत असताना पैठण शहरात धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर बांधव रस्त्यावर उतरले, तसेच सरकारच्या निषेधार्थ रॅली काढून पैठण बंदची हाक देण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज चौक बस स्थानक मार्गे खंडोबा चौकापर्यंत सरकारच्या विरोधात निदर्शने करत रॅली काढण्यात आली होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर धनगर आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या परमेश्वर घोंगडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। तसेच यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार महेश सावंत यांना देण्यात आले। उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड, पैठण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंदन इमले, गोपनीय शाखेचे गणेश शर्मा यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। तर यामध्ये मोठ्या संख्येने धनगर समाज सहभागी झाले होते। मुख्यमंत्री 4 वर्षापूर्वी विरोधी पक्षामध्ये होते आणि त्यांनी सांगितलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही 30 दिवसात तुम्हाला धनगरला आरक्षण देऊ, आणि आता 4 वर्ष होत आले आणि तरुण पिढीला आता काही भरोसा येणार, त्याच्यामुळं आमचा परमेश्वर घोंगडे यांनी असा विचार केला की कमीत कमी आपण गेलं तर बाकीच्याला सुद्धा आपले तरुण मुलं आहेत, तरुण पिढी आहे, यांना सुद्धा आरक्षण मिळेल, बलिदान केलं तर आरक्षण मिळेल। म्हणून या ठिकाणी आज असं जर 15 दिवसात किंवा 1 महिन्यात शासनाने जर विचार नाही केला आरक्षणच्या संदर्भात, तर या ठिकाणी आंदोलन हे तीव्र करण्यात येईल। आणि येणाऱ्या 13 तारखेला औरंगाबाद जिल्ह्यामध्ये प्रॉपर औरंगाबाद सिटीमध्ये चौकात धरणे आंदोलन करणार आहेत। या सरकारने आमच्या समाजाचा पूर्ण घात केलेला आहे आणि आज आमचा समाज पिटून उठलेला आहे। हा समाज 13 तारखेला पूर्ण समाज एकत्र होऊन आणि औरंगाबादमध्ये तीव्र आंदोलन करील। शालिन प्लस साठी सुरेश वायभट पैठण। सांगलीमधील जत तालुक्यात भाजप आमदार विलासराव जगताप यांनी समाज बांधवांसाठी कोणतेही ठोस निर्णय न घेता केवळ सरकारची बाजू मांडल्याने यातील काही समाज बांधव नाराज असल्याने आमदारांना भाषण बंद करून अखेर मराठा क्रांती मोर्चाचा कार्यक्रम सोडून जावा लागला। सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात हजारो संख्येने मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आयोजन मराठा क्रांती मोर्चा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केले होते। यावेळी जतचे भाजप आमदार विलासराव जगताप यांनी समाज बांधवांसाठी कोणतेही ठोस निर्णय न घेता केवळ सरकारची बाजू मांडल्याने यातील काही समाज बांधव नाराज झाले, त्यामुळे आमदार साहेबांना अखेर भाषण बंद करून कार्यक्रम सोडून जावा लागला। सत्ताधारी आमदार असताना सरकारपुढे समाजाची बाजू न मांडता सरकारची बाजू मांडणे योग्य नाही असे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले। यावेळी त्यांनी सर्व माध्यमांना मुलाखत देण्यासही टाळाटाळ केली।
तसेच जत शहरासह परिसरातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने आले होते. तर येणाऱ्या 9 तारखेला होणाऱ्या मराठा विराट मोर्चासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रभाकर जाधव यांनी केले आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या मराठा क्रांती मोर्चात सामील झाल्यावर जे गुन्हे दाखल झाले ते गुन्हे माघारी घ्यावेत, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण त्वरित देण्यात यावे या मागणीचे निवेदन तहसीलदार अभिजित पाटील यांनी आज दिले आहे. राज्यामध्ये मराठा क्रांती मोर्चासाठी आज 5वा दिवस चालू आहे. त्यासाठी वाळेखिंडी, नवाळवाडी, बेवनूर या गावावरून मोठ्या संख्येने मराठा बांधव आज जतला आपलं म्हणणं सादर करण्यासाठी तहसीलदारांच्याकडे इथं आलेलं आहे. तरी शासनाने त्यांची लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण देऊन द्यावं, त्यांची दिशाभूल करू नये. आणि जी शासनाचे वेळकाढूपणाचं जे काय धोरण चाललेलं आहे, या धोरणामुळे शासन नक्कीच एक दिवस अडचणीत येणार आहे. याची शासनाने दखल घ्यावी आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावं. शालिन प्लससाठी नितीन टोणे, सांगली. भारतीय गोल्फर गगनजीत भुल्लर याने अंतिम फेरीत 6-66 शानदार स्कोर सह फिजी इंटरनॅशनलचे विजेतेपद पटकावले आहे. हे त्याचे युरोपीय टीमवरील पहिले जेतेपद आहे. 30 वर्षाचा भुल्लर यासोबत आशियाई टूरवरील भारताचा सर्वात यशस्वी खेळाडू बनला, तसेच ऑस्ट्रेलिया टूरवर विजेतेपद मिळवणारा पहिला भारतीय आहे. आशियाई टूरवर त्याचा 9वा विजय आणि 19वे आंतरराष्ट्रीय विजेतेपद आहे. भुल्लर याने अंतिम फेरीत 5 बर्डी 1 इगल आणि 1 बोगी केली. त्याचा स्कोर 6 अंडर होता. त्याचा एकूण स्कोर 14-274 राहिला. भुल्लर याने ऑस्ट्रेलियाच्या अँथॉनीला एका शॉटने मागे टाकले आणि त्याने अंतिम फेरीत 9-63 कार्ड खेळले. दक्षिण आफ्रिकेचा अर्नी एल्स आणि ऑस्ट्रेलियाचा बेन संयुक्त 3रा स्थानावर राहिले. भारताच्या अजितेश संधू याने अंतिम फेरी 71 स्कोरसह संयुक्त 43वे स्थान पटकावले. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया हेडलाईन्स वरती. मराठा समाजाला दिलासा देत राज्य सरकारकडून मोठा निर्णय, मेगा भरतीला स्थगिती. भारतीय गोल्फर गगनजीत भुल्लर याचा अंतिम फेरीत विजय. दौंड तालुक्यातील 30 वर्षीय तरुणाची निर्गुण हत्या, तरुणाचा वादातून खून झाल्याचा संशय. लातूरमध्ये जनावरे चोरी प्रकरण उघडकीस, जनावरे चोरी करणारी टोळी अटकेल. आणि सिन्नरगोटी महामार्गावर गॅस टँकरचा अपघात, अपघातात कोणतीही जीवितहानी नाही. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.